याचप्रमाणे सर्व उपस्थित बंधु भगिनी, माझ्या वक्तृत्वाचा विषय आहे शिक्षण राजकोट बांधणीचं आहे. माझं नाव तो संगीता डोंगे, शाळा चिंचवड स्टेशन. शिक्षक 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 असं एकही दिवस चालत नाही की आपण शिक्षक शब्द ऐकत नाही, बोलत नाही आणि आपल्या शिक्षकांना आपण आठवत नाही. त्यामुळे असं माहिती आपल्याला सगळ्यांना शिक्षक या शब्दामध्येच एवढा मोठा अर्थ लपलेला आहे. शिक्षकाबद्दल आपल्याला सांगतो चिलवंत व्हा, क्ष आपल्याला सांगतो क्षमाशील व्हा आणि क आपल्याला सांगतो कर्तृत्व वाढवा. मग अशा या शिक्षकामध्ये जर एवढे गुण असते आणि ते गुण स्वतः जेव्हा ठेवण्यासाठी आहेत का, तर तो त्या आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवत असतो. आणि या सर्व शिक्षकांमध्ये महत्वाची भूमिका जर कोण पार पाडत असेल तर आपला प्राथमिक शिक्षक. पहा, मुलाचा पहिला गुरु आपण आई वडील म्हणतो. आई वडिलांचा बाळाला मातीचा गोळा शिकत असतो, कसं बसायचं, कसं उठायचं, इकडे ये तिकडे जा. पण ते जेव्हा बोलत असतात तेव्हा तुम्ही पाहिलं असेल की ते लढीवारपणे मुलांना शिकवताना चांगल्या गोष्टींबरोबर थोडं थोडं चुकीच्या पद्धतीने पण शिकवत असतात. परंतु तो जेव्हा आपल्या दुसऱ्या गुरुकडे येतो, शिक्षकाकडे येतो, त्यावेळेस शिक्षक त्याला सगळ्या गोष्टी नियमित व्यवस्थित सांगत असतो. कसं बसलं पाहिजे, कसं उठलं पाहिजे, कसं जेवलं पाहिजे. शिक्षक हा समाज आणि राष्ट्र या दोघांमधला दुवा आहे. समाजामध्ये काय चाललं आहे ते पूरक पोहोचवण्याचं काम हा आता शिक्षक करत असतो. शिक्षकाच्या भूमिका अनेक आहे. सदवर्तनी, सद्गुणी, अनेक कलांनी भरलेला असा हा माझा 64 कलांचा देवतच विद्यार्थ्यांच्या दृष्टीने असतो. आणि मग या कलेचा उपयोग करून माझा शिक्षक शिल्प तयार करत असतो. या शिल्पामध्ये असलेली नको त्या गोष्टी तो काढून टाकतो आणि आवश्यक अशी एक कृती तयार करतो आणि ती कृती तो समाजाकडे मांडत असतो. ही जी कृती आहे विद्यार्थी रूपाने त्याने दिलेला हा समाजाचा प्रसाद आहे. आणि हा प्रसाद त्यावर तो देत असतो. समाजाचा प्रसाद तो राष्ट्राला उपयोगी पडणार असतो. आता तो कसा राष्ट्राला उपयोगी पडणार, आपण पाहिलं. आपण शिकलो शहाणे बनलो आणि आपण दुसऱ्यांना आता शिकवतोय. आपण वाईट शिकवतोय का, आपण चांगलं शिकवतोय. प्रत्येक आई वडिलांना, प्रत्येक शिक्षकाला माझा विद्यार्थी, माझा कोण कोणीतरी चांगलं बनावं असं वाटत असत. आणि हे चांगलं बनवण्याचं काम शिक्षक आणि शिक्षकच करत आहे. हे चांगलं बनलेलं मटेरियल आपण पुढे पाठवतो, पुढचे शिक्षक पण त्याच्यावरती चांगले भाव वाढतात आणि चांगले विद्यार्थी बनवता बनवता राष्ट्राचे चांगले नागरिक बनले जातात. हे चांगले नागरिक सगळेच उच्च पदावर जाणार नाही, सगळेच पंतप्रधान राष्ट्रपती होणार नाही, पण स्वतःच कुटुंब चांगलं चालवण्याचा चांगला नागरिक, त्याचबरोबर चांगला गावाचा विकास करणारा चांगला मतदार, त्याचप्रमाणे चांगलं राष्ट्र बनवणारा एक चांगला व्यक्ती बनवण्याचं काम माझा शिक्षक करत आहे. मग त्याला आपण शिल्पकार का नको म्हणाय ना. एकदा बनलेलं शिल्प त्याची पूजा व्हायला सुरुवात होते, आपण त्याच्यामध्ये देवत्व निर्माण करतो आणि एकदा ते पूजनीय जर झालं तर समाजामध्ये त्याची वाहवा होते. तसंच माझा प्रत्येक विद्यार्थीला एक दैवत बनलं पाहिजे असं मला इथे वाटतं आणि ही भूमिका आपला शिक्षक करत आहे. त्याचबरोबर उदाहरणच द्यायची राहिली तर मला सर्वात प्रथम आठवतात ते छत्रपती शाहू महाराज. तळागाळातल्या लोकांना शिक्षण देण्यासाठी त्यांनी समाजातील गरीब लोकांसाठी त्यांनी शिक्षणाची दारं उघडी केली. आपल्या समोर उदाहरण येतात ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं. पण अतिशय गरीब परिस्थितीमध्ये जन्माला आलेले की ज्यांना शिक्षणाची कवाडा उघडी करून दिली आणि म्हणून ते एक संविधान लिहू शकले आणि आपल्या भारतापुढे त्यांनी ते संविधान मांडलं. नंतर मला आठवतं आपल्या
जेवायला सुद्धा मिळत नाही अशी मुलं गोळा करून त्यांनी त्यांची संस्था चालू केली, वसतिगृह चालू केलं. एक क्षण असा आला होता की त्या वसतिगृहातल्या मुलांना जेवणासाठी एक अन्नाचा कण सुद्धा नव्हता, पण त्यांच्या पत्नी यांनी स्वतःचे दागिने घाण टाकले आणि त्या मुलांना जेवणाची व्यवस्था केली. हे शिक्षण कोणी दिलं? कुठल्या तरी शिक्षकाकडूनच हे शिक्षण त्यांना मिळालं असणार आहे की आपण